हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त, मजेत आणि आनंदात असाल. तर महाशिवरात्र जवळ आलेली आहे. महाशिवरात्र ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येते. तर यावर्षी महाशिवरात्र मंगळवारी 1 मार्च रोजी आहे. तर शिवरात्रीच्या दिवशी सर्वजण उपवास करतात. काही लोक उपवासासाठी साबुदाणा खिचडी खातात आणि काही लोक फलाहार देखील करतात. या उपवासाचे महत्त्व असे की महाशिवरात्र म्हणजे त्या दिवशी भगवान शंकरांनी पार्वतीशी लग्न केले, तर हाच तो दिवस. तर या दिवशी सर्वजण वेगवेगळ्या तीर्थांना, शंकराचे जिथं जिथं देवस्थान आहे तिथे जातात, त्यावरती बेल अर्पण करतात, दुधाचे देखील अर्पण करतात. पण यावरती बेल का अर्पण करतात याच्या पाठीमागची मला एक छोटीशी गोष्ट माहीत आहे. तर आज तीच गोष्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर ही गोष्ट अशी आहे की एक शिकारी होता, तो जंगलामध्ये शिकार करून त्याच्या कुटुंबाचे पोट भागवत असे. तर एक दिवशी काय होतं, खूप अंधार पडतो आणि तो शिकाऱ्याला काहीही शिकार मिळत नाही. तर तो शिकारी मग घरी जात नाही, तो असा विचार करतो की आपण झाडावरती चढूया आणि शिकारीचा वेट करूया, उशीर झाला तरी चालेल, पण जाताना शिकार तर काहीतरी तर घरी घेऊनच जायचं आहे. तर मग तो झाडावरती चढतो आणि ते झाड असतं बेलाचं. तर बेलाच्या झाडाखाली शंकराची पिंड असते आणि अनपेक्षितपणे रागाने, द्वेषाने किंवा स्वतःसाठी निवारा शोधण्याच्या दृष्टीने तो त्या झाडावरील बेलाची पत्रे तोडून खाली टाकत असतो. आणि तो दिवस असतो शिवरात्रीचा. अनपेक्षितपणे त्याच्याकडून शंकराची पूजा होते आणि ते बेलपत्र शंकराच्या पिंडीवर पडतात आणि त्याचे जे काही पाप वगैरे असतं तर ते त्यांनी धुतले जातात. तर शिकारी झाडावर असतानाच तिथे एक हरिण येते. ती हरिण गरोदर असते. शिकारी तिची शिकार करायला जाणार तर ते हरिण त्याला बोलते की माझी शिकार करू नको, माझा प्रसूती काळ जवळ आलेला आहे, माझी जेव्हा प्रसूती होईल, प्रसूती झाली की मग तू माझी शिकार कर. तर शिकारी थोडा वेळ थांबतो, तर त्या हरणाची प्रसूती होणारच असते थोड्या वेळातच. तर दुसरे पण हरिण येते, तर तो बोलतो शिकाऱ्याला की माझ्या पण पत्नीची डिलेवरी होऊ दे आणि मग तू माझी शिकार कर. तर शिकारी त्या दोन्हींची वाट बघतो. थोडा वेळ त्या हरणाची प्रस्तुती होते आणि तिला खूप छान सुंदर 2 गोंडसचे पिल्ले होतात. आणि मग ते चौघेच्या चौघे पण शिकाऱ्याकडे येतात आणि शिकाऱ्याला म्हणतात की तू आमच्यामधून कोणाचीही शिकार करू शकतो. तर शिकारी शिकार करायला जाणार, कोणाला तरी ठार करणार. तर तोपर्यंतच तिथं भगवान शंकर प्रकट होतात आणि भगवान शंकर त्याला बोलतात शिकाऱ्याला की हा बघ, स्वतःच्या कुटुंब वाचवण्यासाठी कुणीही आपला प्राण द्यायला तयार आहे आणि तू तुझ्या कुटुंबाचे पोषण कसे करणार, तर एक प्रपंच उद्ध्वस्त करून तू तुझ्या कुटुंबाचे पालन पोषण करणार. तुझ्या हातून खूप सारे पाप घडलेले आहेत, पण आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि तुझ्याकडून माझ्या पिंडीवर बेलाच्या पानांचा अभिषेक झाला, तर त्याने तुझे सर्व पापे धुतली गेली आहेत. आणि मी तुला असे वरदान देतो की तुला स्वर्गामध्ये जागा पण देतो आणि तुझे पाप पण धुतले गेलेले आहेत सर्व. तर अशी ही एक छोटीशी गोष्ट आहे शिवरात्रीच्या व्रताची. तर कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी? तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.